आणि आता पुढची बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मनसेकडून विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात JW मॅरियट हॉटेल ते विद्यापीठ असा हा मोर्चा काढण्यात येतोय. पुण्यामध्ये मनसेकडून पुणे विद्यापीठावरती मोर्चा नेला जातोय. अमित ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करतायत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मनसेकडून विद्यार्थ्यांचा हा मोर्चा, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वात पुण्याच्या JW मॅरियट हॉटेलपासून ते विद्यापीठापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चा संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून. वैभव, काय? श्वेता, अमित ठाकरे हे पुणे विद्यापीठाच्या गेटवरून सगळे कार्यकर्ते ते थांबून ठराविक काही 18 जणांच्या शिष्टमंडळासोबत पायी निघालेले आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये जिथे कुलगुरू बसतात तिथे अमित ठाकरे हे या शिष्टमंडळासोबत जातील. त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर आणि मनसेचे अनेक नेते, अगदी शर्मिला ठाकरे सुद्धा त्यांच्या या मोर्चात सहभागी होण्यासाठी आलेल्या होत्या. रीटा गुप्ता आणि शर्मिला ठाकरे त्यांच्यासोबत मनसेचे असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. विद्यापीठामधलं जे मराठी भाषा भवन आहे त्याचं काम गेले कित्येक वर्ष रखडलेलं आहे, ते काम तातडीनं मार्गी लावावं. त्यासोबत विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिकांच्या तपासणीच्या संदर्भामध्ये ज्या समस्या आहेत त्या, किंवा परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्या ट्रान्सक्रिप्ट हव्या असतात त्या वेळेवर न मिळणं, अशा अनेक वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत या समस्यांचं तातडीनं निराकरण करावं यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अत्यंत जोरात हा मोर्चा होणार होता, मात्र सकाळी मनोहर जोशी यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या होत्या की या मोर्चासाठी फार आरडाओरडा होणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, 9 ते 12 वेळ असलेला हा मोर्चा 12 पुन्हा काढायचं नियोजन करण्यात आलं. याचं कारण 12 ज्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण होऊ नये, आणि आता मनोहर जोशी यांच्या निधनानंतर जेव्हा मोर्चाला सुरुवात झाली तेव्हा कुठल्याही घोषणा न देता हा मोर्चा थेट विद्यापीठात जाईल असं अमित ठाकरे यांनी सूचित केलेलं होतं. आता ते स्वतः पायी विद्यापीठाच्या गेटपासून विद्यापीठाची मुख्य इमारत जी आहे तिथपर्यंत पायी निघालेले आहेत. श्वेता. वैभव, धन्यवाद या माहितीसाठी. आणि बातम्यांसोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये, आता इथेच थांबण्याची. नमस्कार.